नमस्ते दोस्तों, माझं नाव आहे प्रसाद आणि आज मी परत घेऊन आलो एक छानशी गोष्ट तुमच्या सगळ्यांसाठी। तर काय होतं, एका युनायटेड किंगडम मधल्या छानशा रेस्टॉरंट मध्ये भरलेला असतो रेस्टॉरंट छानसा, आणि त्या रेस्टॉरंटला कोपऱ्यातल्या सीटवर सोफ्यावर एक मस्त रुबाबदार इंडियन माणूस बसलेला असतो। आता ह्या रेस्टॉरंट मध्ये तिथलाच युके मधला, फॉर एक्झाम्पल त्याचं नाव घेऊ आपण टॉम, टॉम त्या रेस्टॉरंट मध्ये एंट्री मारतो, त्याचा पेहराव, त्याची स्टाईल हे सगळं पाहून लक्षात आलेलं असतं की हा जो टॉम आहे हो अतिशय श्रीमंत आहे, पण अर्थातच त्याला त्याच्या श्रीमंतीचा थोडासा माजही आहे। सो तो टॉम फेर फटका मारतो रेस्टॉरंट मध्ये आणि त्या इंडियन माणसाकडे पाहतो। लेट सपोज इंडियन माणसाचं नाव आहे श्याम, तो त्या श्यामकडे पाहतो, श्यामचा कलर टोन पाहून, त्याचं दिसणं पाहून त्याला समजतं की हा इंडियन आहे, आणि त्याच्या मनातली गुर्मी दाटून येते, टॉमच्या मनातली गुर्मी दाटून येते, आणि तो म्हणतो की आता मी याला दाखवतोच की मी किती मोठा आहे ते। सो टॉम रेस्टॉरंटच्या वेटरला बोलवतो आणि त्याला म्हणतो, अरे इकडे तो जो कोपऱ्यातला इंडियन आहे ना, तो सोडून बाकी सगळ्यांना माझ्यातर्फे आज फ्री डिनर आहे, फ्री। तू प्रत्येकाच्या टेबलवर जा आणि विचार की कोणाची काय ऑर्डर आहे। अर्थातच वेटर ऐकतो, प्रत्येकाच्या टेबलवर जातो, ऑर्डर्स घेतो आणि त्यांना जे जे लागते ते फूड देतो। मग हा टॉम अर्थातच त्याला हिंडवायचं असतं श्यामला, तो श्यामकडे पाहतो, श्याम हसत असतो, श्याम काहीच रिॲक्ट करत नाही, तो फक्त हसतो। टॉमला अर्थातच वाटतं, अरे हा काय मूर्ख आहे, मी ह्याला सोडून सगळ्यांना ट्रीट दिली आणि हा हसतोय। मग तो अजूनच हिणवायचा प्रयत्न करतो आणि तो वेटरला परत बोलवतो टॉम, आणि टॉम वेटरला म्हणतो, अरे जेवणच काय, माझ्यातर्फे आज या सगळ्यांना कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, जे जे काय काय लागतंय डिनर नंतर ते फ्री ऑफ कॉस्ट माझ्यातर्फे द्या। आता हे सगळं पाहून जो कोपऱ्यात बसलेला श्याम असतो तो टॉमला हाक मारून म्हणतो, थँक्स, थँक्यू व्हेरी मच। मग मात्र टॉमचं टाळकं सटकत म्हणजे तो विचार करतो की यार मी याला हिणवतोय, याला सोडून बाकी सगळ्यांना मी ट्रीट देतोय आणि हा माणूस मला थँक्स का म्हणतोय, काय प्रॉब्लेम काय आहे याचा। सो तो वेटरला विचारतो, टॉम वेटरकडे जातो, त्याला विचारतो, अरे हा माणूस काय मूर्ख आहे का, बावट आहे का, याला कळतंय का याच्याबरोबर काय घडतंय, मी याला हिनपवनाची भावना दाखवतोय, याला याची लेवल दाखवतोय आणि हा हसतोय, हा मला थँक्स म्हणतोय। सो वेटर टॉमला म्हणतो, मूर्ख तो नाही आहे सर, मूर्ख तुम्ही आहात, कारण तुम्ही या ज्या ऑर्डर्स देताय ना त्याचा अल्टिमेट बेनिफिट आमच्या श्याम सरांनाच होतोय, कारण ही इज ओनर ऑफ दिस रेस्टॉरंट। सो आयुष्यात लक्षात ठेवा, कोणाच्याही दिसण्यावरनं त्याची कुवत काढू नका, तो काय कर्म करतोय हे तुम्हाला माहीत नाहीये। आणि हा तुमच्याकडे स्किल्स असतील, तुमच्याकडे पैसा असेल, तर त्याचा माज येऊन देऊ नका, कोण कधी येऊन तुम्हाला सरपास करेल याचा भरोसा नाही। सो नेवर कम्पेअर युअर सेल्फ विथ द अदर्स आणि नेवर सी अदर्स हॅव्हिंग लेसर मनी और लेसर स्किल्स दॅन यू, असं कधीही समजू नका, कोण कधी येईल आणि तुम्हाला मागे टाकून जाईल भरोसा नाही। आणि हा अजून एक दुसरी गोष्ट, क्रोधित होऊ नका, कारण तुम्ही क्रोधित झाले की तुमची लाईन ऑफ ऍक्शन चुकते। इथे टॉमचं तेच झालं, तो अधिकाधिक क्रोधित होत गेला, त्याला अजून मास येत गेला आणि त्याची लाईन ऑफ ऍक्शन चुकली। त्याने जर आधीच शांत डोकं ठेवलं असतं आणि उगच स्वतःच मोठे पण दाखवलं नसतं तर कदाचित हे सगळं झालंच नसतं। सो दुसऱ्याला शत्रू बनवण्यापेक्षा दुसऱ्याला मित्र बनवून त्याचं मन जिंका, आनंदी राहा, मजा करा, स्टे हॅपी, स्टे हेल्दी।